धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या तरडी येथील शेतकरी हिलाल गोपीचंद पाटील हे गेल्या 20 वर्षापासून शेतात पिकांची नासधूस होत असल्याने त्रस्त झालेले आहेत. पिकांची पेरणी केल्यानंतर 4 महिन्यांनी पीक परिपक्व झाले की पिकांची नासधूस होते, मात्र हे नुकसान कोण करते हे अद्यापही स्पष्ट होत नाही. हिलाल गोपीचंद पाटील यांच्याकडे 12 एकर शेती होती, मात्र सततच्या नुकसानीमुळे आर्थिक विवंचनेमुळे अखेर 2 एकर शेती हिलाल पाटील यांच्याकडे शिल्लक राहिलेली आहे. आपल्या शेतात सतत होत असलेल्या पिकांच्या नासधुसीमुळे हिलाल पाटील यांनी गावातीलच पुंडलिक पाटील यांना अर्ध्या हिश्श्यावर शेती करण्यास दिले. पुंडलिक पाटील यांनी या शेतात 2 महिन्यांपूर्वी केळीची लागवड केली होती, मात्र 15 दिवसापूर्वी कोणी अज्ञात व्यक्तीने 600 केळीचे रोपे कापून फेकले. तर एवढेच नाही तर पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा 90% केळीची पिके उद्ध्वस्त केल्याने अखेर सातत्याने शेतातील पिकांचे होत असलेले नुकसानीमुळे हिलाल पाटील हे त्रस्त झालेले आहेत. याबाबत हिलाल पाटील या शेतकऱ्याने इंडिया न्यूज एक्सप्रेसशी बोलताना आपली व्यथा मांडलेली आहे. माझे नाव हिलाल गोपीचंद पाटील, राहणार तरडी, तालुका शिरपूर. मी शेती 20 वर्षापासून नुकसान होत आहे. माझी 10 बिघे शेती विकली गेलेली आहे. दर वर्षी कापूस लावला तरी कापूस उपटून फेकून द्यायचे, मका फेकून द्यायचे. चवडीचे पीक भेंडी 4-4 महिन्यात नुकसान झाले. पोलिसांना वारंवार तक्रार नोंदवून संशयिताचे नाव सांगून सुद्धा आज दिनपर्यंत माझी दखल कोणी घेतली नाही. आता जर माझी दखल नाही कोणी घेतली तर मी सरळ आत्महत्या करण्यास तयार आहे. आता माझी केळी 15 दिवसापूर्वी कापून फेकली होती. त्याच्यानंतर मी पोलिसांना अर्ज दिला, काही एक उपयोग झाला नाही. आता सुद्धा माझी केळी कापून फेकून दिलेली आहे. प्रकार 20 वर्षापासून चालू आहे. शेतकरी मी हिलाल गोपीचंद पाटील यांना त्रास देत असताना मी शेती माझ्या मी केली आहे नेहमी पटे, तर भाऊ आता होणार नाही. त्याकरता मी या शेतामध्ये 1.5 लाख रुपये टाकले आहेत, तरी आता नुकसान होत आहे. 2 बार केलं आहे, 15 दिवसात 2 बार आम्ही अर्ज दिला आहे, तरी त्या अर्जाचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे आता हा जो शेतकरी हा मरणाच्या पाडीवर आलेला आहे, आणि तो आत्महत्या करेल असतो, मरेल असतो. त्याचं 3% शेती विकली गेली याच्या पायरी. दखल घेतली नाही तर होणारच आहे आता.